आणि यानंतर भाजपच्या बैठकीतून आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यात आली. जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला आणि त्याचाच फटका बसल्याचं काही नेत्यांनी मत मांडल्याची माहिती मिळते. त्यामुळे विधानसभेला जागा वाटपाचा घोळ न घालता लवकरात लवकर जागा वाटप केलं जावं असं देखील मत काहींनी मांडल्याची माहिती मिळते. यासोबतच मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा काही नेत्यांनी प्रभारी आणि सहप्रभारींच्या समोर देखील वाचल्याची माहिती मिळते. अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्या मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षातले आमदार प्रमुख नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कशी मदत करत होते याची सुद्धा प्रभारींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळते. भाजपच्या या कोअर कमिटीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी, यातले महत्वाचे मुद्दे नेमके काय पाहूया. लोकसभेला शेवटपर्यंत जागा वाटप झालेलं नसल्यानं फटका बसल्याचं मत काहींनी मांडलं. विधानसभेला जागा वाटप लवकर करण्याची मागणी देखील त्यामुळेच करण्यात आलेली आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी अपेक्षित मदत लोकसभेच्या वेळेला केली नसल्याची तक्रार काही जणांनी केल्याचं देखील समजतंय. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करत होते अशी देखील तक्रार काहींनी या बैठकीमध्ये केल्याचं समजतंय. लोकसभेला शिंदेंना 15 जागा देण्याची गरज नव्हती असंही काही नेत्यांनी मत मांडल्याची माहिती मिळते. जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवण्याची मागणी देखील आता करण्यात आलेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते काही मतदारसंघांमध्ये सोबत नसल्याची तक्रार देखील काहींनी केली आहे. तर जालना आणि पालघरमध्ये शिंदेंचे नेते सोबत नव्हते अशी तक्रार करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.